बघा, कॉलेज होतं, कॉलेजमध्ये ज्याचं चालत होतं, कॉलेजच्या मालकाचा जे पोरग होतं, त्या पोराचा अभ्यासच झाला नव्हता परीक्षेला. आणि त्या पोराला रोज वाटायचं परीक्षेत नापास होईन का काय, परीक्षेत नापास होईन का काय. पोराने लय प्रयत्न करून बघितले, गाईड बघितलं, कॉपी बघितली, समजलं केलं, पर तरी बी काय, पोराची गॅरंटीच पटली. काही झालं तरी आपण नापासच होणार. आणि जेव्हा पोराची गॅरंटी पटली, तेव्हा त्यांनी बापाला जाऊन सांगितलं, जरा परीक्षा पुढे ढकला ना. बापाने विचारलं, परीक्षा कशाला पुढे ढकलायची रे, नियमानुसार आता परीक्षा झाली पाहिजे. पोरग म्हणलं, दादा अभ्यासच झाला नाही ना, अभ्यासच जर झाला नसेल तर परीक्षा पुढे ढकला. पोरग कोण कळलं का, हा जी ऑक्टोबर मध्ये व्हायची ती निवडणूक जवळ नोव्हेंबर मध्ये होण्याची शक्यता निर्माण झाली. कारण पोराला कळलं, महाराष्ट्रातली जनता नापास करणार आहे. आणि म्हणून महायुती सरकारनं त्यांच्या दिल्लीतल्या पिताश्रींना सांगितलं, तेवढं इलेक्शन कमिशनला सांगा, कुठला तरी क्लॉज वापरा. आणि 15 वर्ष गेली, 15 वर्ष हरियाणा आणि महाराष्ट्राची निवडणूक बरोबर व्हायची. पहिल्यांदा महाराष्ट्राची निवडणूक हरियाणा बरोबर होत नाही. माननीय निवडणूक आयोगानं पाऊस, पितृपक्ष, गणेशोत्सव, दिवाळी कितीही कारण दिली असली तरी महाराष्ट्रातल्या जनतेला ठाऊक आहे, सरकारचं धाकधुक पाकफुक व्हायला लागले. आणि म्हणून निवडणूक पुढे ढकलली.